पीएससी सोबत आलेल्या 22 वर्षीय तरुणाने रामटेक नगरधन रस्त्यावरील सैराट हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 4 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता घडली. मुकेश मैसूर भोंडेकर वय 22 वर्ष मनसर असे मृताचे नाव आहे. सहकारी युवती देवलापार संकुलातील आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे परिसरात अनेक हॉटेल व लॉजमध्ये नियम व सूचनांना धाब्यावर ठेवून अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याची चर्चा आहे. परिसरातील हॉटेल व धाब्यावर दारू व नशा केली जात आहे. अशातच प्रियसीसोबत आलेल्या 22 वर्षीय तरुणाने रामटेक नगरधन रस्त्यावरील सैराट हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघेही दुपारी हॉटेल सैराटमध्ये आले होते. भाड्याने खोली घेतली. दोघेही 2 तास खोलीत होते. दरम्यान युवती बाथरूममध्ये जाताच तरुणाने ओढणीने गळफास घेतली. तरुणाने खोलीच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. बाथरूममधून बाहेर पडताच समोरचं दृश्य पाहून युवतीचे होश उडाले. घाबरलेल्या तरुणीने हॉटेल मालक आणि प्रशासनाकडे मदत मागितली. त्या तरुणाला तातडीने खाली उतरवण्यात आले. तो बेशुद्ध अवस्थेत सापडला. या तरुणाला तातडीने खासगी वाहनातून रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र येथे पोहोचताच त्याला उपस्थित डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत रामटेक पोलिसांना माहिती देण्यात आली. रामटेक पोलिसांनी तरुणीच्या मदतीने सविस्तर तपास सुरू केला. तरुण आणि तरुणी हॉटेलमध्ये कसे पोहोचले, तरुणीचे काय झाले आणि आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. शुक्रवारी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार असून पोलीस तपासानंतर सत्य बाहेर येईल.